जाणून घेऊया की व्हॉट इज द पर्सनॅलिटी अँड द मॅन बिहाइंड द युनिफॉर्म. म्हणून आम्ही तुम्हाला इन्व्हाइट केलं अँड थँक्यू फॉर ऍक्सेप्टिंग दिस इन्व्हिटेशन. तर जस्ट वी हॅव अ फ्यू क्वेश्चन तुमचे डिस्कस नसेल तर, अँड इफ वी कॅन रेकॉर्ड दॅट. सर, तुम्ही मागे म्हणाला होतात की कुसुमाग्रज इज वन रिझन की विच अट्रॅक्ट्स यू टू नाशिक. त्यांच्या कवितांनी तुम्ही नेहमी प्रभावित झालेल्या. तर नाशिकला येताना ती एक काहीतरी संकल्पना डोक्यात घेऊन आला असाल की त्यांच्या कवितांमधनं जी बांधली गेली होती ती, आणि प्रत्यक्षात नाशिकला आल्यावर कुठलं नाशिक जास्त भावलं? चांगला प्रश्न आहे. सगळ्यात पहिले तर खूप खूप धन्यवाद आणि अक्षय तृतीयेच्या आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा. कुसुमाग्रजांच्या बाबतीत लहानपणी मी ज्यावेळेला त्यांच्या कविता वाचायचो त्याला एक चित्र उभं राहायचं. नंतर मी ज्यावेळेला युनिफॉर्म चढवला त्यावेळेला अरविंद इनामदार सर इथं होते आणि त्यांच्या टॉक्समध्ये किंवा इंटरॅक्शन्समध्ये ते कुसुमाग्रजांशी बोलताना इंटरॅक्शन करताना असे उल्लेख खूप यायचे. त्याला मी बऱ्याचदा ड्रीम करायचो. दुर्दैवानं मला तो योग आला नाही. मी जर ते असते तर आणि इथं आलो असतो तर ते इंटरॅक्शन बघायला मिळालं असतं. पण ओव्हरऑल मला पहिल्यांदा पोलीस स्टेशनला इनामदार साहेबांनी कविता त्यांनी लिहिलेली पन्नाशीची उमर गाठली, अभिवादन मस करू नका, मीच विनविते हात जोडून वाट वाकडी धरू नका, सूर्यकुळाचा दिव्य वारसा, प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे काळोखाचे करून पूजन कुबडाचे व्रत धरू नका. त्यातल्या दोन ओळी खूप महत्वाच्या आहेत. जनसेवेस्त असे कचेरी ती डाकूंची गुहा नसे, मेजा खालून मेजा वरतून द्रव्य कुणाचे लुटू नका. आणि स्वतःचं काम स्वतः करण्याचं म्हणजे दुसऱ्याकडे ढकलू नका, गोरगरिबांना छळू नका, गुणी जनावर जळू नका. म्हणजे खूप अशा अंतर्मुख करणाऱ्या युवतींच्या बाबतीत म्हणजे स्त्रीला दासी म्हणूनही छळू नका की देवी म्हणूनही भजू नका, तिला समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता कळू नका, देवी म्हणूनही भजू नका की दासी म्हणून छळू नका. म्हणजे किती एम्पॉवरमेंटचा छोटात मेसेज दिला. किंवा युथला मेसेज देताना तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरू करी, करमणुकीच्या गटार गंगा त्यात स्वतःला क्षाळू नका. हा मेसेज खूप म्हणजे सगळेच कम्युनल हार्मनी पुतळ्यांच्या बद्दल आहे की चौका चौका तुम्हाला पुतळे दिसत आहेत, त्यांचा ते तुमची लायकी तुमची आहे का तशा पद्धतीनं त्या पुतळ्यांकडे आदर्श म्हणून पाहण्याची. तर ओव्हरऑल नाशिकच्या मातीतनंच कुसुमाग्रज घडले असतील ना, त्यामुळे नाशिकला आल्या आल्या दोन गोष्टी मला प्रकर्षानं जाणवल्या. ते म्हणजे नाशिककर हे लॉ अबाइडिंग आहेत, कायद्याचा सन्मान करणारे लोक आहेत. खूप मी म्हणत नाहीये की बाबा डोसाईल आहेत किंवा सबमिसिव्ह आहेत, पण ओव्हरऑल जो यंत्रणेच्या प्रति एक पॉझिटिव्ह आणि कन्स्ट्रक्टिव्ह आउटलुक असतो तो मला जाणवला. आणि ओव्हरऑल स्वतःचा फिटनेस, फॅमिलीचा फिटनेस, सोसायटीचा फिटनेस म्हणजे तो मल्टी लेवलला म्हणजे सांस्कृतिक इथं स्पोर्ट्सचं खूप चांगलं कल्चर आहे, त्यामुळं शारीरिक फिटनेस बघतात. म्हणजे सकाळी मी स्वतः धावायला जातो. आज पण मी 11 किलोमीटर धावलोय, काल पण मी 11 किलोमीटर धावलोय, परवा पण 11 किलोमीटर धावलोय. सो आय लव्ह टू रन ऑन द रोड्स. आणि सकाळी या मे महिन्याच्या गर्मीमध्ये सुद्धा सकाळी थंड वातावरण असतं, 6 वाजता इट्स प्लेझंट आणि ग्रीन आहे. म्हणजे शहर हे एक म्हणून मी मला तसं लॉ अँड ऑर्डर आणि क्राईममध्ये चॅलेंजिंग वाटत नाही फ्रँकली स्पीकिंग, कारण मी मुंबईत दक्षिण मुंबईचा DCP, पश्चिम मुंबईचा ॲडिशनल CP, 4 जिल्हे खूप सेन्सिटिव्ह महत्वाचे मी SP म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे नाशिकला लॉ अँड ऑर्डर आणि क्राईम वाईज मी चॅलेंज मारत नाही, पण इथं खूप आयडियल पोलिसिंग, आदर्श पोलीस प्रणाली. आणि मग कोअर पोलिसिंगमध्ये ते एक्सरसाइजेस केल्यानंतर तो युटोपियन कन्सेप्ट असेल. म्हणजे आय हॅड हर्ड समवेअर की व्हॉट इज द हायेस्ट लेवल ऑफ प्रोफेशनलिझम. हायेस्ट लेवल ऑफ प्रोफेशनलिझम इज व्हेन युअर जॉब बिकम्स मिनिंगलेस. तुमचं काम ज्यावेळेला मिनिंगलेस होतं त्यावेळेला तो व्यावसायिक दृष्टिकोन सगळ्यात उच्च आहे. म्हणजे डॉक्टर ज्यावेळेला डिसीज फ्री सोसायटी तयार करण्याचा प्रयत्न करतात, पोलीस ज्यावेळेला क्राईम फ्री सोसायटी. सो आय हॅव ड्रीम अबाउट दिस पर्टिक्युलर सिटी. ते शक्य नाही आहे मला माहिती आहे, पण तरी सुद्धा ते ड्रीम घेऊन मी इथं काम करायला सुरुवात केली. यू कॅन ऑलवेज हॅव अ गोल अँड मूव्ह टुवर्ड्स. येस.
नाव बदललं की आपल्याकडे भाषेपासून सगळं बदलतं, थोडं सॉपरेंटी बदल असेल तर तुम्ही इतकं विंसा सगळं पाठीवर घेऊन आपण फिरतो बदलीच्या गावांमध्ये, त्या सगळ्या वेगळ्यावेगळ्या संस्कृतीच्या वेगळ्यावेगळ्या भाषांच्या आणि वेगळ्यावेगळ्या प्रांतांच्या कल्पनांच्या गावांमध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्ही स्वतःमध्ये तुम्हाला काही बदल करावा लागतो का एक व्यक्ती म्हणून? पहिली गोष्ट सुदैवानं माझ्या, मी महाराष्ट्रीयन असून मला आय पी एसमध्ये महाराष्ट्र कार्डर मिळालं. आता महाराष्ट्र आम्ही ऑल इंडिया सर्व्हिसेसचे मेंबर आहोत आय पी एस अधिकारी, म्हणजे आम्हाला एक स्टेट मिळतं आणि आम्हाला जर डेप्युटेशनवर जायचं असलं तर आय बी सी बी आय बी एस एफ सी आर पी एफ रॉक बऱ्याच एजन्सीजमध्ये आम्ही जाऊ शकतो. पण आमच्या इच्छेनं आहे ते किंवा गव्हर्नमेंटला खूप आवश्यकता भासली तर जातो, त्यामुळे माझी 22 वर्षाची सर्व्हिस आता महाराष्ट्रातच झालेली आहे. आणि पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठवाड्यातली बायको गेली, त्यामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा कनेक्ट झाला आणि दोन्ही कल्चर मला खूप. आणि मराठवाड्यात आयजी म्हणून काम केलेलं आहे मी, लातूरला एस पी म्हणून काम केलेलं आहे, नांदेडला मी ॲडिशनल एस पी होतो, धुळ्याला सुरुवातीचं पोस्टिंग होतं त्यावेळेला ए एस पी होतो, त्यामुळे सगळ्या धुळ्यापासून ते पूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा आय जी होतो. मुंबईत काय, मुंबईत अभ्यास केलेला आहे. आता तर मी ज्या भागात, म्हणजे हे ड्रीम क्रम ट्रू सारखं होतं की माझं गाव सांगली जिल्ह्यात आहे, मी कोल्हापूरला शिकलो, माझा अजोळ सोलापूर जिल्ह्यात आहे, मी पुण्याला अभ्यास केला, साताऱ्याला राहिलेलो आहे आणि पाचही जिल्ह्यांचं मी आय जी होतो आता, त्यामुळे हे त्या भागात आपल्या होम टाऊन मध्ये. पण महाराष्ट्रातलं कल्चर थोडंसं 19-20 इकडं तिकडं असतं, बट आय एन्जॉयड एव्हरी प्लेस. तुम्ही म्हणताय ती अडॅप्टेबिलिटी माझ्या मुलांना चॅलेंजिंग गेली, म्हणजे आता माझा मुलगा एकदम कॅम्पियन स्कूलमध्ये होता तो कोल्हापूरच्या छोट्या स्कूलमध्ये लगेच त्याला ॲडजस्ट व्हायला वेळ लागला. आता तो नाशिकला, म्हणजे औरंगाबादला त्याचा आजोळ असल्यामुळे तो खूप खुश होता, तिथनं कोल्हापूरला बदली झाल्यानंतर मग रात्रभर रडत होता त्याला, ज्या वेळेला मी सांगितलं की आपल्याला कोल्हापूरला जायचं. मुलीला तर आम्ही हॉस्टेललाच ठेवलं, ती 11वीला आहे. फॅमिली गोज अफ्युअल्स असतात, पण जे एक्सपोजर सर्वसामान्यांना मिळत नाही ते इतर अनेक ठिकाणी भाषा प्रांत बदलल्यामुळे मुलांना जे स्ट्रगल प्रत्येक ठिकाणी करावा लागतो, मानसिक संघर्ष आहे, त्याच्यामुळे मुलं तयार होतात असं माझं स्पष्ट मत आहे. आर्मी ऑफिसरची मुलं, पोलीस ऑफिसरची किंवा गव्हर्नमेंट सर्व्हंटची मुलं हे अजून चांगल्या पद्धतीने तयार होतात, म्हणजे ते मेरिटमध्ये अकॅडमिक्समध्ये टॉप येतील याच्याबद्दल मी बोलत नाही आहे, पण ओव्हरऑल कोपिंग त्यांचं, कारण आपल्याकडं PWA पॅरेंट इंड्यूस्ड वेस्टफुलनेस नावाचा कन्सेप्ट आहे, PIW, की काही झालं तरी आई वडिलांच्या खुशीत जायचं, कुठलाही निर्णय घेताना प्रत्येक गोष्टीला प्रोटेक्शन, आणि मग ते प्रोटेक्शन एकदा निघून गेलं तर ती मग बाहेर जसं कोशातनं फुलपाखरू बाहेर आल्यानंतर त्याला जर त्यांना स्ट्रगल केला नसेल तो कोश फोडण्याचा किंवा ते अंड फोडण्याचा, त्यावेळेला ते मरून पडतं, तसं ते अंड फोडतानाच जे बळ पंखा द्यायला लागलंय, म्हणजे खूप छान ओळी आहेत की मंजिले उन्ही को मिलती है जिनके सपनो में जान होती है, पंख होने से कुछ नहीं होता, हौसला सोडा होता, तो हौसला व्यक्तिमत्वात येणं खूप महत्वाचं. 26-11 जो हल्ला झाला तो एक फेटफुल नाईट, अतिशय क्षुब्ध करणाऱ्या आठवणी त्यामध्ये आहेत. जवळजवळ 10 वर्ष होतात. सगळ्यात महत्वाचं त्या हल्ल्याच्या अगोदर आणि नंतर मी जसा होतो तसा राहिलो नाही. माझ्या त्या 59 तासामध्ये माझ्या व्यक्तिमत्वाला एवढे शॉक्स बसले वेगवेगळे की त्यातनं स्थित्यंतर झाली. मी 6 महिने अगोदर त्याच साऊथ मुंबईचा DCP होतो, त्यानंतर मी 1.5 वर्ष तिथंच DCP म्हणून राहिलो. मुंबई मला पूर्वीची आणि नंतरची ही पण वेगळी जाणून, पण ज्यावेळेला माझी पोस्टिंग तिथं झाली त्यावेळेला मी पुण्यातनं SP म्हणून काम करून मुंबईत DCP म्हणून गेलेलो होतो, त्यामुळे प्रत्येक गोष्ट रुरल पर्स्पेक्टिव्हनी मी सिन्सिअरली घेण्याचा प्रयत्न करायचो, कारण नवीन पोस्टिंग झालेली होती. त्यामुळे मुंबईत गेल्या गेला पहिला निर्णय घेतला की आपल्याकडे साऊथ मुंबई आहे तर आपल्याकडे ग्लॉक पिस्टल पाहिजे, विच इज कम्पॅरेटिव्हली बेटर वेपन, की ज्याच्यात 18-18 गोळ्यांचे 2 मॅगझिन्स असतात. मला आठवतंय मी म्हणजे एकदा 15 ऑगस्ट 2008 तिथं सगळे सिनियर ऑफिसर्स उभे होते आणि मी पण होतो,
त्याला कामटे सरांच्या कुणीतरी आठवणी सांगत होतो की कामटे सर कशा पद्धतीनं कुठल्या प्रसंगाला सामोरे जातात. आणि त्यावेळेला 15 ऑगस्टला जे काही इनपुट्स आलेले होते त्या अनुषंगाने मी तयारी करताना सुद्धा माझ्या अधिकाऱ्यांना लिहिलेलं पत्र असं होतं की आपण प्रत्येक अतिरेकी हल्ल्याची जी बातमी किंवा इनपुट येतं ते अतिशय लाईटली घेतो, कॅज्युअली घेतो, कॅलसली घेतो. ते जर आपण सिरियसली घेतलं नाही तर आपले एक दिवस लांडगा आला रे आला अशी परिस्थिती झाल्यास नवल नाही आहे. जसं अमेरिकेमध्ये ब्रोकन विंडो सिस्टम आहे, एखादी खिडकीची काच फुटली तरी तो टेररिस्ट अटॅक आहे असं समजून वेल प्रिपेअर्ड रिहर्सल करून त्याला रिस्पॉन्ड करतात. त्यामुळं आपल्याला माहिती आहे की तिथं सुरक्षा यंत्रणा कशा पद्धतीनं 9/11 नंतर राबली गेली, तसं आपण प्रिपेअर्ड राहिलं पाहिजे. त्यामुळं मी अधिकाऱ्यांना त्या पत्रात उल्लेख केला होता. दुर्दैवानं तसंच 2008 26 नोव्हेंबरला झालं आणि 166 लोकांचे प्राण गेले, 10 लांडगे आले आणि 18 आपले पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आर्मीचे ऑफिसर हे शहीद झाले त्यामध्ये. त्यामुळे त्या हल्ल्याकडं पाहताना त्यातनं काय आपण लेसन्स घेतले हा एक पर्स्पेक्टिव्ह राहतो. पण सुदैवानं मोर यू स्वेट लेस यू ब्लीड असं म्हणतात की शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं. त्याच्या अगोदर ज्या प्रू ऍक्टिव्ह स्टेप्स आम्ही घेतल्या होत्या, म्हणजे इव्हन प्रधान कमिशननी ज्याला आमची चौकशी सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांची केली, त्याला प्रेझेन्स ऑफ माइंड आणि योग्य वेळेला योग्य निर्णय घेतल्यामुळं ताजमध्ये कशी जीवितहानी आम्ही रोखू शकलो याबद्दल त्यांनी ॲप्रिशिएट केलेलं आहे. तर त्यामध्ये बेसिकली 29 सप्टेंबरला मी ज्यावेळेला ताज व्हिजिट केलं त्यावेळेला मी फक्त कॅज्युअल व्हिजिट केलं नाही तर जवळजवळ 8-9 तास मी त्या हॉटेलची रेकी केली आणि दुसऱ्या दिवशी 3 तास मॅनेजमेंटबरोबर बैठक घेतली. त्यामुळे काय काय कशा कशा पद्धतीनं हल्ला होऊ शकतो तो कसा रोखता येईल त्याचं होमवर्क खूप चांगलं केलं असल्यामुळं ज्यावेळेला ताजमध्ये आम्ही 9:40 अतिरेकी घुसले आणि 9:51 11 मिनिटाला मी आणि माझा बॉडीगार्ड दोघंच आम्ही घुसलो. सुनील कुडियादी आमच्यावर तिथला सिक्युरिटी चीफ होता आणि 10:03 त्यांच्यावर आम्ही काउंटर फायर करू शकलो क्रिस्टल हॉलच्या बाहेर, जिथं क्रिस्टल हॉलमध्ये 300 सिव्हिलियन्स लग्नासाठी आलेले होते. त्या काउंटर फायरचा इतक्या म्हणजे 10:03 म्हणजे 23 मिनिटाला अप्रॉक्सिमेटली त्याला एवढा सरप्राईज अटॅक होईल हे अतिरेक्यांना खूप पाठीमागे त्यांना रिट्रॅक्ट व्हावं लागलं आणि त्या फायरिंगचा खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला पुढच्या रेस्क्यू ऑपरेशनसाठी. आणि त्यानंतर जवळजवळ 1 तास हा पूर्ण ताजचा साऊथ विंग आम्ही तपासत बसलो पण ते आम्हाला सापडले नाही. खाली गेल्यानंतर परत ग्रेनेड ब्लास्ट झाल्यानंतर हे परत जवळजवळ 1.5 तास आम्ही परत नॉर्थ विंग तपासत राहिलो. ज्यावेळेला ग्रेनेड ब्लास्ट करून ते या बाजूला गेले त्यावेळेला मी नॉर्थ विंग मध्ये गेलेलो होतो. पण नंतर हे सगळं सिक्युरिटी ऑडिट केल्यामुळे आम्ही सीसीटीव्ही रूम मध्ये जाऊन जवळजवळ 2:45 त्यांच्याशी काउंटर फायर करत बसलो. सीपींना सूचना दिली की कुठं अतिरेकी आहेत कारण सीसीटीव्ही मध्ये असल्यामुळं आम्हाला त्यांचं लोकेशन व्यवस्थित कळत होतं. ते 3 जणांना बाहेर अर्धनग्न करून आले, पुरुषच होते सगळे, त्यांना मारत खाली आणत होते. सीपी गेव मी इन्स्ट्रक्शन की विश्वास कीप देम पिन डाऊन, हे सगळं रेकॉर्डिंग आमचं सीसी वायरलेस कम्युनिकेशन होतं. त्यावेळेला मी त्यांना कमिटमेंट दिली की आम्ही जोपर्यंत आहे इथं विल नॉट अलाव देम टू कम देम डाऊन डो वी डाय. आणि ही धुमश्चक्री 3:45 चालली. 3:45 मात्र त्यांनी आम्हाला म्हणजे जो डोम मध्ये ब्लास्ट झाला आणि 3:45 आमच्या फ्लोअरला त्यांनी आग लावली म्हणजे ग्रेनेड ब्लास्ट करून. आणि त्यावेळेला जूळ धूर आणि जाळ येतो त्यात आम्ही ज्यावेळेला फाईल फॉर्मेशनमध्ये बाहेर पडलो त्यावेळेला मात्र त्यांनी आमच्यावर गोळीबार केला. ज्यात राहुल शिंदे माझ्यावर जो आलेला होता जेव्हा तो शहीद झाला, तिघांना गोळ्या लागल्या, आमची फाईल फॉर्मेशन तुटली. मी आणि राजवर्धन माझे बॅचमेट दोघं आम्ही क्रिस्टल हॉलपर्यंत पोहोचू शकलो. नंतर फायर ब्रिगेडच्या मदतीनं नंतर खाली आलो. तर सांगण्याचा उद्देश की ही जी जवळजवळ 6-7 तासाची लढाई होती त्यावेळेला मनुष्यहानी म्हणजे आम्ही जायच्या अगोदर 21 लोक मारलेली होती आणि या पिरियडमध्ये आम्ही त्यांना कंटेन करण्यात आमची छोटीशी टीम यशस्वी ठरली की ज्यामुळं आम्हाला आमच्या टीमला राष्ट्रपतींचं शौर्य पदक सुद्धा देण्यात आलं. पण सांगण्याचा उद्देश हा आहे की त्यानंतर आमची मानसिकता, शहराची मानसिकता
शासनाची मानसिकता ही खूप बदललेली दिसली. सिक्युरिटी ही खूप प्रायोरिटी बोल, कारण ताज ही सुद्धा हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री आहे. आम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा केलेली की बाबा ऑटोमॅटिक गेट्स लावा, सीसीटीव्हीचं मॉनिटर ठेवा, चारी बाजूला दरवाजे आहेत ते स्ट्रेंथन करा, हे नॉर्थ कोर्ट गेट आहे त्याच्यावर आयर्न ग्रिल लावा, कारण त्याला पेरिफेरल सिक्युरिटी नाही ना, ताजच्या आसपास रस्त्यावरच आहे ते. म्हणजे त्याला डायरेक्ट, कारण 20 ऑगस्टला त्या अटॅक व्हायच्या अगोदर पाकिस्तानमधलं ली मेरिडियन नावाचं हॉटेल पूर्ण जाळलं होतं 2008ला. त्यामुळे त्या घटनेनंतर मला माझ्या एरियात काय होईल ह्याची भीती वाटायची. ट्रक लोडेड विथ एक्सप्लोजिव्ह रॅम केला तरी धोकादायक आहे, जसं पुलवामाच्या हल्ल्यात वगैरे झालं, तर तशा अनुषंगानं आम्ही खूप मग लेसन्स घेतले. मग कोस्टल सिक्युरिटी स्ट्रेंथन झाली, प्रत्येक ठिकाणी बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल टीम्स बनवण्यात आल्या, QRT फोर्स वन, त्याचबरोबर NHGच्या मोठ्या फौजा तैनात मुंबईत करण्यात आल्या. आणि आता मुंबईमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आपण स्वतःला स्ट्रेंथन केले. व्हॉट डू यू रिमेंबर ऑफ एक्झॅक्टली, तुम्ही म्हणतात की तुम्हाला बदललं त्या सगळ्या इन्सिडेंटनी, तर काय तुमची सेन्सिटिव्हिटी बदलली, तुमचं बघण्याचं दृष्टिकोन बदललं? एक तर सम पिक्चर्स हॉन्ट मी मेनी टाइम्स, कारण मी ज्या वेळेला 6व्या मजल्यावर गेलो ऑलमोस्ट वी नॉक्ड एव्हरी फ्लोअर, म्हणजे प्रत्येक विदाऊट गार्ड, म्हणजे आमच्याकडे बुलेट प्रूफ जॅकेट पण नव्हते, हातात फक्त एक पिस्टल होती, आणि इट वॉज अ सुईसाइडल काइंड ऑफ थिंग. प्रिपेअर्डनेस हा खूप महत्वाचा असतो, रिइन्फोर्समेंट, काउंटर अटॅक करण्यासाठी घुसणं पण तेवढंच महत्वाचं आहे, कारण त्यावेळेला मी समजा आतमध्ये गेलोच नसतो तर मला कोणी विचारलं नसता प्रश्न, कारण माझ्यावर तेवढी कुमक नव्हती, माझ्याकडे ऑटोमॅटिक वेपन्स नव्हते. पण जर मी 10 अजून 3 मिनिटांत तिथं घुसलो नसतो आणि फायरिंग केलं नसतं, क्रिस्टल हॉलमध्ये गेले असते आणि मोठं मॅसॅकर झालं असतं, तरी मी स्वतःला माफ करू शकलो नसतो. त्यामुळं बेसिकली व्हॉट आय फील की माणसाच्या आयुष्यात स्वतःच्या नजरेत उंच राहणं खूप महत्वाचं आहे. त्यावेळेचे तुमचे, म्हणजे मी त्या रात्री माझ्या फॅमिलीचे कॉल्स घेतले नाहीत, मला असं वाटलं असेल कदाचित की मी वीक होईल त्या क्षणाला, आणि फॉर्च्युनेटली माझी टीम सुद्धा तेवढीच सबळपणे काम करत होती. मुंबई पोलीस प्रत्येक ठिकाणी डिटर न होता, म्हणजे हातात लाठी असली तरी, तुकाराम मुंबाळे आपल्याला माहित असेल की लाठी घेऊन कसबला भिडले, 6 गोळ्या पोटात झेलल्या तरी त्यांची पकड ढिली झाली नाही. कुणी रायफल घेऊन, कुणी पिस्टल घेऊन, कामटे सर तर त्यांच्याकडे AK-47 सुद्धा होती. तर ही रॉ करेज जे आहे ते मुंबई पोलीसमधलं, त्यामुळे माझ्या फोर्सकडे बघण्याचा आणि माझ्याबद्दलचा स्वतःचा आत्मविश्वास वृद्धिंग झाला हे निश्चितपणे आहे. प्लस मग बाकीचे जे फॅक्टर्स असतात तयारी करण्यासाठी आवश्यक असणारे, ते त्यानंतर मग मी माझ्या फिटनेसला खूप प्रायोरिटी दिली, कारण माझ्या रिफ्लेक्स ऍक्शन्स ह्या खूप महत्वाच्या मला वाटतात. मी तिथं सुद्धा पायरीवर स्लीप झालेलो होतो, जर मी पडलो असतो तर माझ्या शरीराची चाळण झाली असती, पण मी स्लीप होताना सुद्धा 2 स्टेप्स अशा माकडासारखे गेलो. त्यामुळे तुमची फ्लेक्सिबिलिटी, ॲजिलिटी, तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड, त्यामुळे माझ्या स्वतःच्या ट्रेनिंगला मी खूप महत्व दिलं. म्हणजे मी आता अलीकडे पण माझा ऍक्सिडेंट झाला होता, माझी गाडी पूर्ण खड्ड्यात गेली, पण माझ्या हातातली मूठ होती ती घट्ट पकडलेली तुटून खाली आली, एवढा मी जग आणि पायाने दोन्ही बाजूने मी दरवाज्यावरती प्रेस केलं, त्यामुळे मला खर्च गाडीचा चुरा झाला, पण गाडीला मला खर्च, मी बाहेर आलो, CM ना रिसिव्ह करायला मी चाललो होतो एअरपोर्टला, आणि युनिफॉर्म फक्त झाडला आणि मी गेलो. म्हणजे मला त्याचा शॉक पण नाही झाला, माझं एक माइंड जे असतं ते मेटॅलिक होण्यात या सगळ्या घटनेचा निश्चितपणे फायदा झाला. तुम्ही फोन आले मी घेतले नाही, त्यावेळी फॅमिलीची मानसिकता काय, जेव्हा तुम्ही आत होता आणि पारिवारिक मानसिकता काय? नाही, फॅमिली त्यानंतर माहेरी मला जातच नाही सोडून असं झालं. सेन्सिटिव्हिटी आहे या सगळ्या आपल्या कामाकडे बघण्याची, किंवा तुम्ही आता जे म्हटला की मनात उंची प्रत्येक आहे, आपल्याला आपली उंची माहिती आपल्याला बघा, आपल्या नजरे ते घरच्यांना कसं पटवून देऊ शकते की ते ऑफ द ऍक्सिडेंट. नाही निश्चित, माझे पॅरेंट्स म्हणजे गावाकडे तर माझी अंत्यविधीची तयारी करून मेसेज दिलेले होते मोठ्या लोकांनी, कारण माझ्या बॉडीगार्डला 2 गोळ्या लागलेल्या होत्या, म्हणजे ही सर्वाईव्ह, त्याचे दोन्ही पायाचे ऑपरेशन झाले आणि त्याची बॉडी आली, पण वी वेर स्टक, त्याला हॉस्पिटलला पाठवलं, मी 1 तास लोकेशनच माझं मिळत नाही, म्हटलं लोकांना वाटलं की आय एम डेड, त्यामुळे खाली पण तसेच मेसेज गेले, गावी सुद्धा म्हणजे असं यायचं की करकरे सर इंज्युअर्ड अँड देन इज नो मोअर.
कामटेसर एनजीओड आणि नंतर असे माझे पण एनजीओड म्हणून टीव्हीवरती फ्लॅश सुरू झाले. लोक म्हटले की AK-47 गोळीने एनजीओड म्हणजे काय, तो काय जिवंत राहण्याचे चान्सेस कमी असतात. सो फॅमिली गावाकडे म्हाताऱ्या आई वडिलांची खरंच वाईट परिस्थिती होती. बायको एकटीच होती आणि नवीन मुंबईत मी गेलेलो होतो. लहान मुलगा माझा 1.5-2 वर्षाचा होता, मुलगी पण लहानच 5-6 वर्षाची. सो शी फेस लॉट ऑफ ट्रॉमा वाईफ, आणि निश्चितपणे शी ब्लेम स्टील नाव, म्हणजे अजूनपर्यंत तो विषय राहतो. त्यामुळे कुठं आय कॅन जम्प एनिवेअर असं तिला जी रिस्क वाटते ती अजूनही आहे तशी डोक्यात. सर, तरुणांच्या ऍक्च्युली हे तरुणांसाठी वगैरे मी काय युथ आयकॉन किंवा गळ्यातला ताईत निश्चितपणे मी मानत नाही स्वतःला. मी त्यांना मोठा भाऊ म्हणून, मी तरुणांकडे त्यांचा मोठा भाऊ म्हणून ऍड पाहू अशी माझी खूप अपेक्षा असते. कारण मी त्यांच्याशी इंटरॅक्शन खूप करतो. मी जिथं जिथं सर्व्हिस केलेली आहे तिथं तिथं मी युवकांच्या बरोबर चांगला रॅपोर्ट डेव्हलप केलेला आहे. त्यामुळे मी जे रॉ करेज म्हणतो ना ते त्यातनं बऱ्यापैकी बऱ्याचदा येतं. कारण त्या युवकांच्यासाठी काम करण्याची माझी तडफड असते. अलीकडं तुम्ही कदाचित ती घटना पाहिली असेल टीव्हीवरती, की चाकणला 37-40 बसेस पेटवलेल्या होत्या, पोलीस स्टेशन पेटवलेलं होतं, माझे अधिकारी कर्मचारी जखमी झालेले होते. मी माझ्या 20 कॉन्स्टेबल बरोबर तिथं पोहोचलो. त्याला कॉन्स्टेबल्स आणि एक सब इन्स्पेक्टर माझ्यावर होते आणि 10,000 मॉब पुढे होत. दॅट टाइम आय टू कॉल की आपण ह्या 20 लोकांना रिस्क घेऊन आणि ह्याच्यात काय प्रॉब्लेम, म्हणजे जाऊन तिथं अवघड परिस्थिती, म्हणजे एकतर तिथं 50-60 डेड बॉडीज आपल्याला फेस करावं लागतील, गोळीबार वगैरे केला. आय टूक ऑफ माय हेल्मेट, मी एका प्रायव्हेट सिव्हिलियनच्या स्कूटीवर बसलो आणि आय वेंट इन दॅट मॉब. मला खात्री होती की मी 2 वर्ष तिथे SP म्हणून काम केलेलं आहे, 2 वर्ष IG म्हणून काम केलेलं आहे आणि मी यांची प्रामाणिकपणे सिन्सिअरली सेवा केलेली आहे. मी मला मारायचं तर मारू देत. मी स्कूटीवरती गेलो आणि त्यांनी मला युनिफॉर्मवरती निहत्ता आणि काही एकही कॉन्स्टेबल नव्हता त्या 10,000 मॉबमध्ये. आणि मी तिथे गेल्यानंतर त्यांची बॉडी लँग्वेज चेंज झाली. तीच मुलं 5-7 मिनिटं मी त्यांच्याशी बोललो आणि त्यांनीच माझे पाय पाडले आणि पूर्ण मॉब 15-20 मिनिटात डिस्पर्स झाला. हे खूप महत्वाची लिडरशिप क्वालिटी मधला गमक आहे की आपण ज्यावेळेला आपल्या फोर्सशी पण डील करतो आणि लोकांशी डील करतो त्यावेळेला लीड फ्रॉम द फ्रंट हे नेहमी असलं पाहिजे. त्यामुळे युवकांशी संवाद करताना माझा तो अप्रोच आहे. तर तुम्ही जो रेव पार्टीचा विषय काढला, मी एकच रेव पार्टीवर नाही रेड केली, मी 3 रेव पार्टीवर रेड केला. मुंबईत सुद्धा मी DCP अँटी नॉर्कॉटिक सेलचा माझे चार्ज होता. त्याला 72 डिग्री नावाचा पब, फेमस पब, तिथेही 225 मुला मुलींना ताब्यात घेतलं होतं म्हणून गदारोळ झाला. ओकूड नावाच्या एका मोठ्या हॉटेलवरती रेड केली होती, तिथंही 90 त्यात IPL प्लेयर्स होते, त्यात फिल्मस्टारची मुलं होती, एव्हिएशन इंडस्ट्री. तिथं तर माझ्याविरुद्ध मीडियानी खूप रान उठवलेलं होतं. 5 प्रश्न मोठ्या दैनिकात पण आलेले सारखे, रोज तेच चालत चालायचं. पण या तिन्हीच्या ब्लड अँड युरिन रिपोर्ट्स मुलांचे जे घेतलेले होते त्यात पुण्यामध्ये सिंहगडाच्या पायथ्याशी 86%, तिथं 280 होते, त्यातले 86% टेस्टेड पॉझिटिव्ह. 92% त्या ह्याच्यातले 72 डिग्रीज आणि 98% ओकूड हॉटेलमध्ये दे टेस्टेड पॉझिटिव्ह. पण त्यांना मी सगळ्यांना NDPS ऍक्टमध्ये 64 सेक्शन खाली एकदा आयुष्यात रिहॅबिलिटेट, म्हणजे स्वतःला करून घेण्याची संधी असते. रिहॅबमध्ये जाऊन ते व्यसन सोडून ते सर्टिफिकेशन सबमिट केलं तर ते केस ड्रॉप होते तुमच्या. कन्झम्पशन करणाऱ्याला, म्हणजे सेवन करणाऱ्याला, जे सेल आणि डिस्ट्रीब्युशन करणारी 5-7 त्यातले गँग होती, म्हणजे जे ऑर्गनाईज करणारी पार्टी, त्यांच्या विरुद्ध आम्ही स्ट्रिक्ट ऍक्शन घेतल्या. पण या सगळ्यांना 64A या सेक्शनचा फायदा घेऊन स्वतःला रिहॅबिलिटेट करण्याची संधी दिली आपण. आणि त्यांनी तशा पद्धतीचे रिहॅब अटेंड केले. मग एक कमिटी असते, त्यांनी ते सर्टिफिकेशन करायचं आणि त्यांना त्यातनं काढायचं. म्हणजे त्यांच्याकडे बघताना मी आय इंटरॅक्टेड विथ एव्हरी वन, या मुलांशी पण. म्हणजे मी त्यांच्याकडे क्रिमिनल म्हणून पाहिलंच नाही, म्हणजे ड्रग्स पिणारे होते त्यांच्याकडे, ते ड्रग ते विक्टिम्स म्हणूनच आम्ही त्यांना ट्रीट केलं. म्हणजे एक तर माझ्या मित्राची मुलगी होती की ज्याच्यात ती नंतर मला रिहॅबमधनं आल्यावर की म्हटलं वाय डू यू डू दिस, मला म्हटली आय कांट लिव्ह विदाऊट दिस माय अंकल, म्हणजे मी जगू शकत नाही अशा पद्धतीनं त्या ट्रॅपमध्ये. म्हणून मी यावेळेला पश्चिम महाराष्ट्रातल्या 30,000 मंडळांना डॉल्बी लाव दिला नाही आणि खूप संघर्ष मला करावा लागला. वस्तुस्थिती आहे, कारण तिथं युवकांशी संघर्ष, कारण डॉल्बीमध्ये सुद्धा
टॉप मिड आणि बेस यातनं जे म्युझिक तयार होतं त्यातनं सुद्धा व्हायब्रेशन्स आणि ज्याला अर्थक्वेक इफेक्ट किंवा टनल इफेक्ट म्हणतात, ट्रेन टनलमध्ये जाताना जो इफेक्ट तयार होतो किंवा भूकंप आल्यासारखं वाटतं, जो 120-130 डेसिबलचा आवाज सर्वसामान्य माणसं कानानं ऐकू शकत नाही. तुम्ही ऐकत 5-7 मिनिटांनंतर तुम्हाला ते अनबिअरेबल होतं. पण वेन यू कन्झ्युम लिकर आणि ऍडव्हान्स स्टेजमध्ये तुम्ही ज्या दारू पिता, तुम्ही कुठल्याही डॉल्बी सिस्टमवर लाईटिंग इफेक्ट आणतात. ते लाईट इफेक्ट बीम्स आहेत ना, ते ट्रान्सपार्टीसारखाच प्रकार आहे. कारण मी ह्याचा खूप बारकाईनं अभ्यास केलेला, कारण आपली ग्रामीण भागातली जनरेशन सुद्धा व्यसनांच्या आहारी जायला ही डॉल्बी सिस्टम्स कारणीभूत. म्हणून मी खूप खंबीर भूमिका घेतली आणि मला खूप संघर्ष करावा लागला त्यावेळी खूप जणांचं वाईट. तर त्यामुळं बेसिकली हे सगळं म्युझिक आणि ड्रगचा, नॉर्मल म्युझिक म्हणजे कुठंतरी लता मंगेशकरांनी पण म्हटलं होतं की ह्या भिंती आहेत त्या पसरून लावा आणि त्याच्यावर शास्त्रीय संगीत लावा, त्यातनं मंजूळ स्वर येऊ देत, मग गणपती बाप्पा खुश होतील, जे 14 विद्या आणि 64 कलांच्या अधिष्ठात. सो रेवपाटीत सुद्धा बघण्याचा दृष्टिकोन माझा युवकांकडे किंवा युवतींकडे होता तो ॲब्सोल्युटली इम्पतीचा होता, समानुभूतीचा होता. विक्टिम्स म्हणूनच आम्ही त्यांच्याकडं पाहिलं आणि त्यांना कुठल्याही पद्धतीनं जेलमध्ये काही जणांनी खोटे ऍड्रेस दिलेले होते. आता पुण्यात तर मी कोर्टात त्यांना प्रोड्यूस करायला नको, कारण त्याचं सगळं मीडिया ट्रायल पहिल्यांदाच पकडल्यावर मीडियामध्ये फोटो आणि ते फुटेज आलं. म्हणून मी जजना कॅम्पसमध्ये बोलवलं, पोलीस कॅम्पसमध्ये, आणि त्यांच्यासमोर प्रोड्यूस केल्यावर त्यांच्यासमोरच 3-4 जणांनी झुळके मारायला सुरुवात केली. असे काही लिमिटेड लोकांना जेलमध्ये पाठवलं गेलं, म्हणजे जे नावं खोटे दिलेले होते बाकी सगळ्यांना इमिडिएटली बेल दिलेली होती, आणि जे सेल डिस्ट्रीब्युशन करणारे होते त्यांना निश्चितपणे अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. सॉरी, आणि याचं इतकं संगीताचं आणि व्यसनाचं नातं सांगितलं हे आत्ता कळलं, पण तेव्हा देशही त्याच्यावर आग्रह केला हे तिथे होऊ शकतं, तर हे सगळीकडे होऊ शकतं, नाशिकमध्ये तर होऊच शकतं. या संदर्भात सगळ्यांनी संबंधित घटकांनी एकत्रितपणे येऊन काहीतरी काम केलं पाहिजे असं तेव्हा देश. अच्छा, मी ज्याला त्या सीएकडे बंद केली तेव्हा देश मला मिळालं तर पाठवून मी प्रयत्न करेन पण आपण 100% दिला. सर गौरव जेव्हा म्हणाला युथ ऐकला म्हणतात ना, तर मी स्वतः हे अनुभव होत म्हणजे तुमची जी प्रतिमा युथमध्ये आहे ती फार विलक्षण प्रभावकारी. फॉर एक्झाम्पल, वेन आय वॉज ट्रॅव्हलिंग फ्रॉम बॉम्बे टू कोल्हापूर, तेव्हा माझ्याबरोबर एक विद्यार्थी होता, ही वॉज अपिअरिंग फॉर IQS, तयारी करत होता सगळं. त्याच्या मनामध्ये फक्त एकच होतं की मला विश्वास नांगरे पाटील, मला त्यांच्यासारखं बनायचं. 32 शिराळा गावातून ते जे नाव त्यांनी कमवलेलं आहे मला तेच तसंच बनायचं. डोक्यामध्ये मी त्याशी बोलत होतो काय चालतं तुला कसं करतो, तू 2-3 तो अपील झाला होता, जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मी हे करत राहणार, मला त्यांच्यासारखं बनवा. सो दॅट्स द पॉईंट विच आय एम से की युथमध्ये तुम्ही खरंच भयानक. आय डोंट नो, ऍक्च्युली मी माझा प्रवास लिहिला एका पुस्तकामध्ये जे मी मुलांसाठी उद्देशून लिहिलेलं होतं, म्हणजे सिनियर सिटीजनपासून लहान मुलांपर्यंत सगळ्यांनी वाचलं, म्हणजे ते कुटुंबात सुद्धा असं आई वडील मुलं बसून ते पुस्तक वाचलं. आणि मी बाकीचे इफेक्ट्स मी आता दुसरं व्हॅल्यूम त्याच्यात लिहितोय, म्हणजे त्यात मी मला एक बिकॉज आय एम सन ऑफ अ फार्मर, मी माझा जर्नी आहे तो कोकणच्या जिल्हा परिषदेच्या शाळेपासून तो IPS पर्यंतचा जर्नी जो आहे तो मी माझ्या पहिल्या पुस्तकात रेखाटलं. पण मी IPS झाल्यानंतर हाव अ रुरल यूथ वॉज मोल्डेड इन टू अन ऑफिसर, हे ट्रेनिंगनं माझ्या व्यक्तिमत्वात कसे बदल घडले, मग ते सर्वसामान्य माणसांना मुलांना ते ट्रेनिंगचे अनुभव नसतात ना, पण तीच प्रिन्सिपल्स जर आयुष्यात वापरली तर आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वात कसे पॉझिटिव्ह बदल घडवता येतील या दृष्टिकोनातून लिहिले आहे. हाव म्हणजे सगळे फील्ड ट्रेनिंगचे एक्सपिरियन्सेस आणि मग मी माझ्या रोजच्या जीवनाशी कनेक्ट केलेले, ते कदाचित अजून चांगलं अपिलिंग आणि इंटरेस्टिंग होईल असं वाटतं. 70-1 पानं लिहून झाले तर वेळ मिळाला पाहिजे, तुम्ही लोकांनी वेळ दिला तर. पण ते म्हणतात ते खरं, नाशिकांना जेव्हा तुमच्या बदलीच्या बातम्या सुरू तेव्हा नाशिकांना खरं अप्रूप वाटत राहिलं होतं, त्यामुळे शोध घेत होते लोक की काय काय लाईक यू सेड की नाशिक इज पीसफुल, सो इट विल ऑफर यू अ लॉट ऑफ टाइम, सो कदाचित नाशिक मध्येच तुमचं पुस्तक पोलिसांवर होतो माझं पीठ तेच. कारण पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा आणि पोलिसांमधला फिटनेस, जो तुम्ही आता नवीन विषय घेतला होता, तर आतापर्यंत पोलिसिंग आणि तुमच्या मनातलं जे फिटनेस असतं पोलिसिंग आणि आधुनिक तज्ञांमध्ये सिस्टीम मध्ये हे काय संकल्पना काय तुम्ही? सी
पहिल्यांदा फिटनेस पोलिसांचा आहे ना तो होलिस्टिक पर्स्पेक्टिव्हनी पाहायला पाहिजे. मी एक आय पी एस ऑफिसर आहे, शासनानं मला चांगला पगार दिलेला आहे, चांगलं घर, चांगला बंगला, चांगले ऑफिस, एअर कंडिशन या सगळ्या सुखसोयी दिलेल्या आहेत. मला नाईट राऊंड क्वचित कधीतरी करायला लागतो, सुरुवातीच्या फेजमध्ये निश्चित करत होतो, पण आता मला खूप मेजर काही झालं तर रात्रीच्या वेळेला झोपून उठावं लागतं. वेअर ॲज माझा जो 97% फोर्स आहे तो कॉन्स्टेबलरीचा, त्यांना दर आठवड्याला त्यांचं बॉडी क्लॉक चेंज करायचं आहे. एक आठवडा दिवसा ड्युटी करायची आहे, दुसऱ्या आठवड्यात रात्रीची ड्युटी करायची आहे. तुम्हीही तशा पद्धतीने ड्युटी करता, त्यामुळे तुम्हाला किंवा आपण विमान प्रवासात आल्यावर किती स्ट्रगल करतो, जेट लॅग होतो, त्यामुळे त्यांची मानसिकता बघून काय फॉर्म्युलेट करता येईल. मग मी स्वतः पोलीस फॅमिलीमधला आहे, कारण माझे सख्खे मामा हे हवालदार होते, कारण मी सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावाला गेलो की त्यांच्या पोलीस क्वार्टर्समध्ये टेरेसवर झोपाय, कारण छोटीशी 250 स्क्वेअर फूटची घर, त्यात किती पुण्यात गेलो की मग ते टेरेसवर झोपणं, पोलीस कॉलनीतली भांडणं, तिथला स्ट्रेस, तिथलं कॉम्पिटिशन, या सगळ्या मानसिकता मी पाहिलेल्या आहेत जवळ. आणि दुसरं, माझी सख्खी बहीण ही सुद्धा शी गॉट मॅरिड टू सब इन्स्पेक्टर, जे आता डीवायएसपी प्रमोशन झालेली आहेत रिटायरमेंटच्या वर्षीपर्यंत, माझे ब्रदर इन लॉ आहेत, त्यामुळे सब इन्स्पेक्टर ही मिडल लेवल सबॉर्डिनेट रँक आहे की ज्याच्यात सुद्धा वेगळे विषय आहेत. म्हणजे ज्या वेळेला तिचं लग्न माझ्या बहिणीचं झालं, त्यावेळेला ती दाजींची पोस्टिंग जोगेश्वर होती 93 आणि 93 आपल्याला माहित आहे जोगेश्वरी वॉज द हॉटस्पॉट, त्यामुळे 4-4, 5-5 दिवस ते घरी यायचे नाहीत, त्यामुळे माझी गावाकडनं गेलेली बहीण तिची जी मानसिकता ती पण मी जवळ पाहिली, कारण त्यावेळेला मी मुंबईत अभ्यास करत होतो. सो या अनुषंगानं मी फॅमिलीतलाच घटक असल्यामुळे मी माझ्या कुटुंबासारखं माझ्या फोर्सला ट्रीट करतो, त्यामुळं कुटुंबाचं एक स्ट्रिक्ट फादर, स्टेप मदरपेक्षा स्ट्रिक्ट फादर असावं. सो आय वॉन्ट टू बी स्ट्रिक्ट फादर, की ज्याच्यात लोकांना शिस्त लावणं ही माझी पहिली प्रायोरिटी आहे, त्याच्याबरोबर त्यांची वेलफेअर ही महत्वाची आहे. आता मी मुंबईला असताना वुमंगच्या माध्यमातून 36 कोटी रुपये आम्ही उभा केले. मी आय वॉज ॲडिशनल सीपी वेस्ट, त्यामुळे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी माझ्या होती. आता वेस्ट पश्चिम महाराष्ट्राचा आयजी होतं, त्याला 13.5 कोटी रुपये उभा केले वेल्फेअरसाठी. ते सगळेच्या सगळे पैसे मुलांच्या शिक्षणासाठी, म्हणजे 4 CBSE स्कूल त्यातले 3 सुरू केले आणि 1 आता सुरू होईल. इथंही आल्याला मी पहिल्यांदा स्कूल, चांगलं स्कूल आणि चांगले जॉब कर्मचाऱ्यांच्या मुलांना देणं, त्यांची मानसिकता सांभाळण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. मी तिथं 150 मल्टीनॅशनल कंपन्या बोलवून जॉब फेअर्स पोलीस हेडक्वार्टर्समध्ये वेगवेगळ्या वेळेला कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी घेतल्या. मोर ओवर त्यांच्या फिटनेससाठी चांगले ओपन जिम्स, प्रत्येक ठिकाणी अभ्यासासाठी एअर कंडिशन्स रूम, कारण त्यांचं घर असतं ते 250-300 स्क्वेअर फीटचं असतं, आता थोडंसं 400-450 तरी पण आई वडील घरी असले, म्हणजे ते पर्टिक्युलरली 40-45 एजमध्ये खूप वेगवेगळे विषय असतात, म्हणजे सायकोलॉजिकल आणि फिजिकल हे दोन्ही विषय. म्हणजे तुम्हाला नवरा बायकोला प्रायव्हसी पण तेवढीच महत्वाची असते 40-50 मध्ये असणार, मुलं पण असतात, आई वडील पण असतात, तो प्रायव्हसीचा पण इश्यू आहे की ज्याच्यातनं त्याला कुचंबणा सगळ्याच प्रकारची मेंटल फिजिकल अशी होत असते. त्यामुळे चांगल्या अभ्यासिका मुलांसाठी तयार करणं, जिथं मुलं अभ्यास करतील जाऊन, चांगलं स्कूल सीबीएसई पॅटर्नचं त्यांना देणं, आणि मग कर्मचाऱ्यांचं. आता मी इथं मला डॉक्टर दीक्षित दोनदा आमच्याकडे त्यांनी सेशन्स घेतले आणि त्यांना मी म्हटलं की तुम्ही सगळ्यांना देता तो फॉर्म्युला आम्हाला देऊ नका 12-12 तासाचा, आमचा फॉर्म्युला वेगळा करा. म्हणजे आम्हाला ड्युटी आवर्स आहेत ते वेगवेगळे आहेत, आणि आमचा कॉन्स्टेबल अचानक 8-8 तास तो रस्त्यावर उभा आहे, त्याला चक्कर आली आणि त्याला भूक लागली किंवा काय झालं तर ते कसं करणार. मग त्यांनी पूर्ण इम्पिरिकल स्टडी त्यांच्या टीमनं आता केलेलं आहे आणि आमच्यासाठी डिवाइस करणारे, म्हणजे लठ्ठपणा कमी करणं हे चॅलेंज आहे, पण त्याच्यात त्याचा त्या आरोग्यावर पण परिणाम नाही झाला पाहिजे. त्यामुळं एकदम होलिस्टिक प्लॅन करून आपण त्यांच्या हेल्थवरती काम करतोय. आणि आज सुद्धा मला सगळ्या पोलीस स्टेशनने फोटो पाडले, सगळीकडे लाईन लागले, तर आज हेल्थ कॅम्प घेतलेले आहेत. त्यात सुद्धा जे पॅरामीटर्स आय पी एस ऑफिसर्सना असतात, आम्हाला तर कॉम्प्लिमेंटरी, म्हणजे 5,000 रुपये शासन देतं दरवर्षी, की ज्याच्यात आमची चांगल्या हॉस्पिटलमध्ये फिटनेस टेस्ट होते आय पी एस ऑफिसरची, तशी कर्मचाऱ्यांसाठी. मी आता औरंगाबादला आय जी होतो, तिथं सिग्मा हॉस्पिटल MGM यांच्याशी टाईप करून ती 5,000ची टेस्ट आम्ही 1,200 रुपयाला करून घेतली. कर्मचारी थोडे पैसे देऊ शकतील, म्हणजे ते पण काय दरवर्षी आम्हाला करतात असं नाही, 3-4 वर्षात नाही एकदा केलं तरी खूप होईल. त्यामुळे त्यांचा सगळ्या फिटनेसच्या टेस्ट घेऊन, आणि सगळ्यात महत्वाचं
वर्क कल्चर इम्प्रूव्ह करणं, वर्क कल्चर पनिशमेंट ओरिएंटेड असता कामा नये, दॅट शुड बी मोटिवेशन ओरिएंटेड. त्यात म्हणजे पोलीस स्टेशनच्या पर्यंत सगळ्या कामाची हायरार्की ठरलेली, पण पोलीस स्टेशनच्या कामकाजाचं आपण आता डिस्ट्रीब्युशन व्यवस्थितपणे केलं की 5 अधिकाऱ्यांच्या मध्ये पोलीस स्टेशनचं काम मी ऑर्डर आल्याला काढली मुंबईच्या पॅटर्नमध्ये, मेकॅन्झीनं अभ्यास करून ती काढलेली की पी आय ॲडमिनिस्ट्रेशन, ए पी आय प्रिव्हेंटिव्ह, पी आय कम्युनिटी, पी आय ट्रॅफिक एक ॲडिशनल अधिकारी, किंवा पी आय क्राईम, असे 5 सब्जेक्टमध्ये त्याचं वर्क डिस्ट्रीब्युशन केलं असल्यामुळे त्याचा फरक पडेल. आता पोलीस स्टेशनचा आम्ही बारकाईनं अभ्यास सुरू केलेला आहे की ज्याच्यामध्ये अनेकदा काय होतं की पोस्टिंग करताना आम्ही वयगट लक्षात घेत नाही. आता सरकारवाडा पोलीस स्टेशन असेल तर तिथं खूप बंदोबस्त असतात, तिथं यंगर लॉट जास्त असला पाहिजे, म्हणजे पोलीस नाईक आणि पोलीस कॉन्स्टेबल जास्त असले पाहिजेत. एएसआय आणि हवालदार हे इन्व्हेस्टिगेशन, जिथं भद्रकाली पोलीस स्टेशन आहे तिथं तपास खूप करावे लागतात, तिथं तुम्ही इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर जास्त असले पाहिजेत. अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा डायरेक्ट, डिपार्टमेंटल डायरेक्ट आणि अभावित म्हणजे रिटायरमेंटच्या वेळेला पीएसआय झालेले, यांचाही बॅलन्स झाला पाहिजे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वयोगटाप्रमाणे त्यांच्या कुठल्या पोलीस स्टेशनला कसे म्हणजे पर्सनल सुटॅबिलिटी प्रत्येक जणांची पाहून पोस्टिंग करण्याचा मनोदय आमचा यावेळेला आहे, ते दरवेळेला करतो. आणि आय डोंट पोस्ट अ सिंगल कॉन्स्टेबल विदाऊट मीटिंग हिम. मी 600-700 कॉन्स्टेबलना भेटतो पर्सनली आणि त्याच्यासमोर त्याला ऑप्शन पण देतो. त्यामुळे पोस्टिंग करताना जर त्याच्या मनाप्रमाणे झाली, 3 ऑप्शनमध्ये आपण कुठेतरी अकॉमोडेट करतच असतो आणि त्याचा कन्व्हिनियन्स पाहिला तर त्याची एक पॉझिटिव्हिटी येत असते. मीटिंग देम रेग्युलरली, मग परेड नंतर दरबार, आमच्याकडे दरबार ते चुकीचंच नाव आहे, संमेलन म्हणायला लागत नाही, ब्रिटिशांच्या काळात दरबार म्हणत होते. सो त्याला संमेलनाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना भेटणं असेल, ऑर्डरली रूम आमच्याकडे असतात, त्याच्या माध्यमातून जेवढे काही ग्रीव्हन्स, कारण आमच्याकडे युनियन वगैरे नाही ना, पोलीस बंडावर गेले तर अवघड होऊन जाईल 1982-83. सो त्यांचे जे काही सेफ्टी वॉल मेकॅनिझम आहे, ग्रीव्हन्स रिड्रेसल सिस्टम आहे, ती खूप स्ट्रॉंग असली पाहिजे, त्याच्यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत. आता महिलांना आपण सबलीकरण करतो, महिलांना एम्पॉवर करतोय, पण त्याच वेळेला आता महिला जास्तीत जास्त कामदार नोकरी आणि व्यवसायाला लागले, त्यांच्या टायमिंग बदलले, त्यांच्या सुरक्षिततेबद्दल चे प्रश्न निर्माण व्हायला लागले. सर याच्यात मी थोडा ऍड करेन, व्हॉट वी हॅड ऑल्सो थॉट ऑफ की इफ यू लुक ॲट गर्ल्स टुडे, आमच्या ज्या तरुण मुली आहेत त्यांचा लाईफकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह आणि त्यांचे सिक्युरिटी कन्सर्न्स आणि आधीच्या थोड्या काही वर्षापूर्वीचे महिलांचे सिक्युरिटी कन्सर्न्स याच्यात सुद्धा फरक पडणार, तर या अनुषंगाने काही तुम्हाला बदल करावेसे वाटतात का? ऍडिंग टू दिस क्वेश्चन, हे चांगला प्रश्न आहे आणि याच्यासाठी एक चांगला प्लॅन डिवाइज आम्ही केलेला, मला वाटतं त्या दिवशी मी आपल्याला एक्सप्लेन पण केलं होतं. म्हणजे महिलांची सुरक्षा ही दोन विश्वावरती, म्हणजे फिजिकल ग्राउंडवरची सुरक्षा आणि व्हर्च्युअल वर्ल्ड मधली सुरक्षा, म्हणजे सायबर सुरक्षा ही पण तेवढीच महत्वाची आहे. तर ग्राउंडवरची सुरक्षा जी आहे त्याच्यात आपण दरवेळेला दामिनी स्कॉड किंवा असे प्रयत्न केले की ज्याच्यात युनिफॉर्ममधल्या पोलीस पर्सनेलला आपण वेगवेगळ्या ठिकाणी डिप्लॉय केलं, पण तेवढ्यापुरतं मग त्याचा सुरक्षेचा इम्पॅक्ट राहतो. त्यामुळे पोलीस नसताना महिला सुरक्षित कशा होतील, रात्री सुद्धा सुरक्षित कशा फील करतील, यासाठी आपण एक खूप चांगला प्रयत्न निर्भया स्क्वॉडच्या माध्यमातून करत आहोत की जो पश्चिम महाराष्ट्रात खूप सक्सेसफुली आपण इम्प्लिमेंट केला. त्याच्यामध्ये बेसिकली 5 लोकांची टीम राहते, एक सब इन्स्पेक्टर आणि 4, त्यात 3 प्रेफरेबली महिला राहतील, सब इन्स्पेक्टर महिला असेल तर 2, त्यात एक हवालदार राहील जो कागदपत्र वगैरे तयार करेल, आणि त्यांच्याकडे छुपे कॅमेरे पण दिले. आणि छुपे कॅमेरे दिल्यानंतर शहरातले 550-600 हॉटस्पॉट्स निवडले, आणि त्या हॉटस्पॉट म्हणजे मॉल्स, मल्टीप्लेक्सेस, मॉर्निंग वॉकचे प्लेसेस, त्याचबरोबर शाळा, कॉलेजेस, सगळे जे काही जिथं मुली आणि महिलांची वावर आहे, त्याचबरोबर अबंडन प्लेसेस, जसं शक्ती मिलचा सारखा एखादी अबंडन जागा असेल तर तशा हॉटस्पॉट्स मुलं मुली एखाद्या वेळेला भेटायला, म्हणजे प्रेमी उगुलं भेटतात त्या ठिकाणी, सगळे 7-4 घरात सारखा एखादा प्रसंग निर्माण होऊ शकतो. सो अशा हॉटस्पॉट्सना त्यांनी गुप्त छुप्या वेशात व्हिजिट करायचंय, त्यांनी व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आहे, आणि व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर त्या कुणी संबंधिताला ताब्यात घ्यायचंय, आणि मग जर यंगस्टर्स असतील, काय रेकॉर्ड नसेल किंवा किरकोळ स्वरूपाची छेडछाड असेल तर त्यांचे समुपदेशन करण्याचा आपण संकल्प ठेवलेला आहे.
समुपदेशन सुद्धा एनजीओच्या माध्यमातून करायचं, आई वडिलांच्या बोलवायचं, समजावून सांगायचं, आणि 110-117 खाली सक्त वॉर्निंग देण्याची प्रोव्हिजन आहे, त्याचा दंड किंवा रेकॉर्ड होत नाही पहिल्यांदा. दुसरा असतो दंड देण्याची 1200 रुपयाची हे, आणि तिसरं मग 354 खाली आपण गुन्हा दाखल करतो. महत्वाचं काय आहे की आपल्याला वाटतं की क्राईम वाढला क्राईम वाढला, क्राईम रजिस्टर होण्याचं प्रमाण वाढलंच पाहिजे, नाहीतर समथिंग इज रॉंग. आपल्यापेक्षा बिहारचा क्राईम बऱ्याच ठिकाणी कमी आहे, युपीचा क्राईम कमी आहे, महाराष्ट्रात अॅट्रॉसिटी ऍक्टच्या केसेस जास्त होत का? इथं अन्याय अत्याचार होतात त्याच्यापेक्षा इथं अवेअरनेस चांगली आहे. इथं महिलांच्या बाबतीत गुन्हे जास्त दाखल होतात, इथं अवेअरनेस चांगली आहे, लोकांना नागरिकांना त्यांचे हक्क माहित आहेत. कारण तसं पण बघितलं अजून सुद्धा मी म्हणेल की आपल्याकडे सुद्धा गुन्हे दाखल होतात ते टिप ऑफ द आईसबर्ग सारखे, म्हणजे 1.1 वरती दिसते तेवढे दाखल होतात, 9.1 हे दाबले जातात गुन्हे. तर गुन्हे दाखल होण्याचं प्रमाण हे वाढलंच पाहिजे. आता प्रॉब्लेम काय आहे की मुली कॉलेजला शाळेला जात असतील तर त्या पोलीस स्टेशनला येणार नाहीत त्यांना त्रास होत असला तर, कारण त्यांची शाळा कॉलेजेस बंद होती. किंवा वर्किंग वुमेन, तुम्ही सांगितला प्रश्न, त्यांना मग नवरा घरी बैस, तुला कोणी त्रास देत असेल तर, हे ऍटिट्यूड घेईल. त्यावेळेला आम्ही महिला कॉन्स्टेबल्स आता आपल्याकडे 30% आहेत, त्यांना डिकॉय का बनवायचं नाही? त्यांची जबाबदारी आहे, दे हॅव वोर युनिफॉर्म, त्यांना अधिकार आहेत, आणि त्यांना मग गुप्त वेशात आम्ही पाठवतोय. जसं मी गेल्या वेळेला मला वाटतं तुम्हाला सांगितलं की आळंदीच्या घाटावरती हौशे नवशे गौशे येतात सगळे, आणि त्यावेळेला मग एक आंबट शौकीन आला, मग आमची लेडी कॉन्स्टेबल जीन्स टी शर्ट हॅवर सॅक घेऊन तिच्या मागं लागला, मग तिला काय काय बोलायला लागला, ते सगळं व्हिडिओ कॅमेरात रोकड, म्हणजे माझ्याकडे हिरो होंडा आहे. मग थोडंसं तिनं बघितल्यानंतर चल आपण लॉजवर जाऊ, असे कॉन्व्हर्सेशन प्रॉपर आपण रेकॉर्ड केले, आणि मग लगेच त्याला पकडला, 24 तासात चार्जशीट केली, आणि 12व्या दिवशी त्याला 5000 रुपये दंड, 2 वर्षाची जेल. ही जज नष्ट होत होती, म्हणजे 12 दिवसात क्विक जस्टिस, म्हणजे आपण 24 तासात ह्या चार्जशीट सबमिट करू शकतो. त्याचा फायदा काय होतो की पोलीस कुठल्याही वेशात कुठेही असू शकतात, त्याचा एक ऑरा तयार होतो, आणि तो ऑरा आपण नाशिकमध्ये निश्चितपणे लवकरच तयार करू, म्हणजे ते छुप्या वेशातले येते आणि ते एक सायकोलॉजिकल फिअर तयार झाली तर निश्चितपणे अशा पद्धतीची छेडछाड रात्रीच्या वेळेला खूप महत्वाचं आहे. म्हणजे हे आता ऑटो रिक्षावाल्यांचा पण मेजर ड्राईव्ह सुरू केला, कारण आपण त्यात मी बघितलं त्या दिवशी 74 क्रिमिनल चेक केले, त्यातले 20 ऑटो चालवत होते, म्हणजे काय करतोस, ऑटो चालवतो. ज्यावेळेला मी आदान प्रदान मध्ये आय इंटरॅक्टेड, तर हे काही प्रिडेटर्स असू शकतात त्यातले, की ज्यांच्या बाहेर येणाऱ्या मुली असतील, शाळा कॉलेजला जाणाऱ्या मुली असतील, किंवा प्रवासी असतील, पिलग्रिम्स असतील, त्यांना आपण यांच्या ताब्यात द्यायचं का? त्यामुळं तो आपण एक्सरसाइज एक आता घेत आहोत आणि त्याचा सायकोलॉजिकल इम्पॅक्ट चांगला होईल अशा अपेक्षा. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. खरं अजून आपल्याला आवडेल, तुम्ही बोलत ना आम्ही ऐकत राहू असं वाटतं, पण आय नो यू हॅव टू गो समवेअर आणि आम्ही तुमचं काही रिस्पेक्ट करतो, पण जे सर बोलतायत ते मला वाटतं एकच त्याच्यातनं जास्त जाणवतं की एक तडफदार पोलीस ऑफिसर म्हणून तर आम्ही सगळेच तुम्हाला ओळखतो. आज आम्ही जाणलो ते एक सेन्सिटिव्ह पर्सनला, की आय थिंक हू बिलीव्स मोर इन ट्रान्सफॉर्मेशन, हू बिलीव्स मोर इन पॉझिटिव्हिटी टू ब्रिंग अबाउट द पॉझिटिव्ह चेंज, आणि तो तुमचा एफर्ट आहे. मला वाटतं तो जास्त गरजेचा आहे समाजाला, तो जास्त गरजेचा आहे, पर्टिक्युलरली तरुणांबद्दल ज्या कळकळीने तुम्ही बोलताय, की ते यूथ असतील, महिला असतील, तरुण मुली असतील, आणि या सगळ्यांनाच एक दिशा देण्याची गरज आपल्याला जाणवते. यू आर व्हेरी कॅन्डिड ऑल्सो, की तुम्ही तुमच्यातले बदल हे स्वीकारताय, की जसं तुम्हाला मुंबईच्या एपिसोडनी तुम्हाला बदललंय आणि ते तुम्ही जाणून आहात, किंवा ते तुम्ही इतरांशी पण तेवढंच मोकळ्यापणे शेअर करताय. सो वी आर व्हेरी लकी टू नो यू ॲज विश्वास नांगरे पाटील.